तर ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे त्या सभास्थळावरून आपला प्रतिनिधी मिकी घाई आपल्यासोबत आहे मिकी सभेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे आणि सभेची तयारी कशा पद्धतीनं करण्यात आली आहे सौरभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास एक वाजता शिर्डी या ठिकाणी विमानतळावर दाखल होतील त्यानंतर ते सुरुवातीला साईबाबांच्या मंदिरात जातील त्यानंतर ते धरणाच्या त्या ठिकाणी जाऊन जलपूजन करणार आहेत आणि जवळपास तीन वाजता ते या ठिकाणी सिर्दी विमानतळाच्या शेजारी असलेल्या या सभेच्या व्यवस्था जिथं करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि आपण जर इथं व्यवस्था बघितली तर खूप सुंदर आणि चांगली व्यवस्था या ठिकाणी मोदींच्या या सभेसाठी करण्यात आलेली आहे जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांच्या बसनेची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे खास म्हणजे जे समोरचा आपल्याला हा संपूर्ण मार्ग दिसतोय हा रोड जो तयार करण्यात आलेला आहे एका ओपन जीपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्टेजच्या दिशेने येणार आहेत आणि दोन्ही बाजूला महिला त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणार आहेत खरंतर महिला आरक्षणाचा जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आलेला आहे त्याच्या स्वागतार्थ त्या महिलांकडून स्वतः मोदींवर फुलांचा वर्षाव करून कुठंतरी त्यांना थँक्स कुठंतरी धन्यवाद देण्याचा प्रयत्न या सगळ्या महिलांकडून होणार आहे आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण जो गालीचा टाकण्यात आलेला आहे इथून एका ओपन जिमच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टेजवर जाणार आहेत खूप सुंदर असा हा कार्यक्रम असणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत राज्यपाल आणि आत्ता जर आपण बघितलं तर पोलीस अधिकारी असतील वेगवेगळे इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल सगळेजण या ठिकाणी आहेत आणि आपण बघतोय चारही बाजूनी बाजूनी अतिशय कडेकोट बंदोबस्त पोलिसांकडून तैनात करण्यात आलेला आहे सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पलीकडच्या बाजू जर स्टेज आपण बघितलं तर जवळपास चौदा चौदाशे जे कोटी रुपयांचे जे प्रकल्प आहेत त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत राज्य ज्या पद्धतीने विकास गतीने काम होतं आहे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवले जात आहेत त्याचंच लोकार्पण देशाचे पंतप्रधान या शिर्डी इथल्या या मंचावरून करणार आहेत आणि आपण बघू शकतो की स्टेजच्या ल डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा देखील आहेत सुरुवातीला येऊन ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात होणार आहे त्यात पूर्वी जर आपण बघितलं तर सभेची तयारी आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे स्वतः मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी व्यवस्था एकदम चोख आहे याचा देखील आढावा या ठिकाणी घेतला जातोय सौर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट